मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी आहे. ईडी कार्यालयात दुपारी 12 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ही चौकशी पार पडणार आहे. किशोरी पेडणेकर चौकशीला हजर राहणार की पुन्हा एकदा वेळ वाढवून मागणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी आहे. दुपारी 12 वाजता ही चौकशी पार पडणार आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवरती किशोरी पेडणेकर यांची आज ईडीची चौकशी होणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मुंबईत कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग ही 1300 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षाने त्यांच्यावर केला होता. मागच्या वेळी चौकशीला जाणार होतात मग दिवाळी निमित्त काही कारणास्तव तुम्ही ते चौकशीला काही वेळ वाढवून मागितलेला होता आणि आज तुम्ही चौकशीला सामोरं जात आहे. कशा पद्धतीनं चौकशी? बघा, हे आरोप तुम्ही मीडियाच्या माध्यमातून माझ्याबरोबर कोविड काळामध्ये पण काम केलं आहे. महापौरांना प्रशासकीय किती अधिकार असतो हेही तुम्हाला माहिती आहे. उद्धवजीना बरोबर असलेल्यांनाच घेरायचं. ज्या पद्धतीने आपण अगदी एक्झाम्पल द्यायचं आलं तर स्टँडिंगमध्ये ज्या पद्धतीने झालं त्याच्यावर काय झालं त्याचे उत्तर अजून कुठेही आलेले नाही आहेत. अर्थात ह्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत, त्या गव्हर्नमेंटच्या संस्थांना कायम सहकार्य केलं पाहिजे. ज्यांनी आम्हाला ही शिकवण दिली, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण अगदी शाळेच्या दशकापासून ते कॉलेजपर्यंत आपण हे शिकत आलो आहे की प्रत्येक गोष्टीला एक नागरिक म्हणून जे केलं नाही आहे ते 100% येईलच, केलं आहे तेही येईल. मला चौकशीला बोलवलं आहे तर ज्या पद्धतीने उघडे नागडे बाबा बोलत आहेत की जबाब तो देना ही पडेगा, अरे बाबा जबाब तर मी देतेच आहे. मग ज्यांना सांगितलं होतं आहे अगदी सगळं घेऊन कोल्हापूर इकडे तिकडे, मग ते मंत्री कसे झाले ह्याचा पण जबाब दिला पाहिजे. नागरिकांना तुम्ही दरवेळेला प्रेशर टॅक्टिक्स करून चुकीचे पेपर फडकवून आम्हाला, आता ठीक आहे मी महापौर होती मी गर्वानी सांगेन होय मी मुंबईकरांसाठी चांगलंच काम केलं आहे, त्यामुळे अशा चौकशांना सामोरं जाणं माझं काम आहे. कोविड काळातील ज्या ज्या प्रकरणासंदर्भात गुन्हे दाखल झालेत, म्हणजे खिचडी घोटाळा असेल, बॉडी बॅग घोटाळा असेल, खिचडी घोटाळ्याशी माझा कुठल्याच याच्याशी माझा संबंध नाही. प्रश्न असा आहे की कालच ऑक्सिजन प्लांट प्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल झाला आणि हे सगळे गुन्हे पाहता ठाकरे गटातील विविध नेत्यांवरती चौकशीचा ससेमेरा लावलाय. मला मुद्दाम कोंडीत पकडण्यासाठी हे केलं नाही. मी असं सगळंच मुद्दाम असंही म्हणणार नाही. जर महानगरपालिकेच्या अधिकारी किंवा जे कोणी कंत्राटदार आहेत त्यांनी जर मुंबईच्या लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चित ह्याची चौकशी होऊन ते बाहेर आलं पाहिजे. त्याबद्दल मी करदाती आहे, त्यामुळे मी कुठल्याच गोष्टीला पाठीशी घाला असं म्हणणार नाही. पण जाणून बुजून ज्यांच्यावर एवढं सगळं केले ते जेव्हा गोदीत गेले त्यावेळेला ते दुतके धुले झाले. आज मंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, काय आहे? अरे मुंबईच्या घराला महाराष्ट्राला देशाला द्या उत्तर. नाही, ह्याची मला कल्पना नाही आहे. त्यांना बोलवतायत की नाही बोलवतायत किंवा त्यांची चौकशी होते आहे की नाही, कारण त्या सगळ्या कमिटींवर असलेले अध्यक्ष हे जरी आमचे असले, स्टँडिंग अध्यक्ष, महापौर, विरोधी पक्ष, सगळे आम्ही एका मताने त्या त्या वेळेला काम करत असतो. जर फक्त महापौरच दोषी असतील असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मी पण एक छत्रपती शिवरायांच्या मराठा
मधली मर्द मराठी आहे त्यामुळे मी सामोरी जाईन. ओके थँक्यू. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी आज चौकशी पार पडणार आहे. माजी महापौर किशोरी पेंडणेकर यांना ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलंय. त्या रवानाच देखील झाल्यात. दुपारी 12 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले.